जुलाई 2023 को समृद्धि राजमार्ग पर विदर्भ ट्रैवल से जुड़ी एक दुर्घटना में 2 साल के बच्चे सहित 25 निर्दोष लोगों की दुखद मृत्यु हुई थी। चूंकि उक्त दुर्घटना भयानक और दुर्भाग्यपूर्ण थी, तत्कालीन वर्धा जिला संरक्षक मंत्री और वित्त मंत्री, वर्तमान गृह मंत्री, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुआवजे की घोषणा की। घोषणाओं में से प्रत्येक मृतक के परिवारों को केवल 5 लाख रुपए मिले हैं। इस संबंध में शेष 20 लाख के फैसले और हादसे की जांच को लेकर वे अभी भी चुप्पी साधे हुए हैं। इसी के मद्देनजर आज संविधान चौक पर राम नाम जप किया गया। माझं नाव चंद्रशेखर मडावी आहे, वर्धेवरून आलेलो आहो। 1 जुलै 2023 रोजी जो समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जो अपघात झाला होता, त्या अपघातामध्ये 25 निष्पाप लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। या घटनेला आज 202 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे। या 20 परिवारातले जे 25 सदस्य दगावले आहे, त्या 20 परिवारांनी वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मागच्या 44 दिवसापासून साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाकडं यांच्या न्यायासाठी मागणी केलेली आहे। वारंवार निवेदन दिले, आवेदन दिले, जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, पालकमंत्र्यांना भेटले, इवन 9 डिसेंबरला राज्यपाल महोदयांना भेटले। हिवाळी अधिवेशनमध्ये माननीय विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार साहेबांनी पॉईंट ऑन इन्फॉर्मेशनमध्ये हा मुद्दासुद्धा उपस्थित केला, म्हणजे अधिवेशनमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजला। मागील पावसाळी अधिवेशनमध्ये वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी लक्षवेधी लावली होती। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।